शिवछत्रपतींचं नाव घ्यायचं ज्या माणसाने 18 पगड जातींना एकत्र घेऊन स्वराज्याची स्थापना केली हे वाक्य बोलायचं आणि जाती जातीमध्ये भेद निर्माण करायची. आपण महाराष्ट्रासारखं प्रगत राज्य शिक्षण देऊ शकत नाही, नोकऱ्या देऊ शकत नाही, बाहेरच्या राज्यातमधली लोक आम्ही पोसायची आणि आमच्याकडची लोक आंदोलन करणार. ते जरांगे पाटील ज्याला उपोषणाला बसले होते, मी गेलो होतो तिकडे, त्यांच्या समोर सांगितलं हे होणार नाही, होणार नाही याचा अर्थ होऊ नये असा नाहीये. टेक्निकली हे होऊ शकत नाही. मागे एकदा सगळे मोर्चे निघाले होते, एक मराठा लाख मराठा, सगळे मोर्चे निघाले, सगळ्या बाजू निघाले, सगळे आले मुंबईमध्ये आले, सगळीकडे झाले. काय झालं पुढे? महाराष्ट्रामधल्या माझ्या मराठा बांधवांना, भगिनींना माझी हीच विनंती आहे, ह्यांच्या भूलतापांना बळी पडू नका. जे जी गोष्ट घडू शकत नाही, होऊ शकत नाही याची हे आश्वासन देत आहेत. आज विषय आहे मुलांच्या नोकऱ्यांचा, मुलांच्या शिक्षणाचा. महाराष्ट्रासारखं प्रगत राज्य शिक्षण देऊ शकत नाही, नोकऱ्या देऊ शकत नाही, बाहेरच्या राज्यांमधली लोक आम्ही पोसायची आणि आमच्याकडची लोक आंदोलन करणार. या राज्याला सहज शक्य आहे. येणाऱ्या प्रत्येक जन्माला येणाऱ्या व्यक्तीला शिक्षण आणि रोजगार देणं हे महाराष्ट्राला पूर्णपणे शक्य आहे. पण महाराष्ट्र तुम्ही एकत्र राहताच का बरे? तुम्ही मराठी म्हणून एकत्र असताच का बरे? महाराष्ट्र एकसंघ राहू नये, तो वेगवेगळा असावा. मग वेगवेगळ्या जातींमध्ये विष कालवायचं, आणि विष कालवायला तर नेते बसलेलेच आहेत. मग मराठ्यांचं झाल्यावरती ओबीसी उभे राहणार, ओबीसी उभे राहिल्यावर अजून कोटी उभे राहणार. आमच्याकडे महापुरुषांचा वाटा तर झालेलाच आहे. हा या जातीचा महापुरुष, हा या जातीचा महापुरुष, हा या जातीचा महापुरुष, हे करून ठेवलं याच लोकांनी. तुमची जेवढी मतं विभागली जातील तेवढी यांच्या फायद्याची आहेत. तुम्ही एकत्र महाराष्ट्राचे मराठी म्हणून जर सध्या एकत्र आलात, यांना नकोय, या देशालाच नकोय. हे तुमच्यामध्ये विष कालवण्याचे धंदे जे सगळ्या सध्या सुरू आहेत ना, हे बाबा ओळखा. हा फक्त महाराष्ट्रामधल्या मराठा समाजाचा विषय नाहीये, हा प्रत्येक राज्यांमधल्या त्या त्या तिकडच्या तिकडच्या समाजाचा विषय आहे. एका जातीबद्दलचा विषय जर समजा उद्या कोर्टामध्ये गेला, तर या देशातल्या प्रत्येक राज्यामधल्या जाती उभ्या राहतील आणि हा आरक्षणाचा विषय अख्खा देशभर पेटेल. जे होऊ शकत नाही, जे सुप्रीम कोर्टातनं होऊ शकत नाही, त्याच्यासाठी अधिवेशन घ्यावं लागेल लोकसभेचं. ते घेता येणार नाही जोपर्यंत निर्णय येणार नाही तोपर्यंत. काहीतरी वकिलांशी बोलून बघा, मी खोटं नाही सांगत आहे. जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबद्दल मी बोललो होतो, काँग्रेसचं सरकार असताना जेव्हा ते निघालं की अरबी समुद्रामध्ये शिवछत्रपतींचा पुतळा उभा करायचा आहे, तो पण स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा 2 इंच वरती, तेव्हा मी सांगितलं होतं हा पुतळा उभा राहू शकत नाही. जिथे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी उभं आहे ते एका आयलंडवरती उभं आहे, दगडी आयलंडवरती, जे खाली जात नाही. इथे जर समुद्रामध्ये उभं करायचं असेल तर भरणी टाकावी लागेल, समुद्र येतो. आणि अशा प्रकारची भरणी टाकून जर समजा अशा प्रकारचं स्मारक करायचं असेल आज या क्षणाला, त्याला किमान 25 ते 30 हजार कोटी रुपये लागतील, कमीत कमी. मी म्हटला रे, शिवछत्रपतींच्या आमच्या राजाची खरी स्मारक हे गडकिल्ले आहेत. भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्यांना आम्ही काय दाखवणार आहोत? पुतळे? आमच्या राजाने केलेलं जे काय म्हणू आपण त्याला, त्यांचं यश, कर्तृत्व, त्यांचं मोठेपण, हे सगळं त्या गडकिल्ल्यांवरती आहे. तो इतिहास आहे आपला. जसं पूर्वी सरकार जसा जसे गड होते तसे जर समजा उद्या ते गड झाले, तर पुढच्या येणाऱ्या पिढ्यांना आपण इतिहास सांगू शकू. आज किती वर्ष झाली तो पुतळा उभारायचा, उभारायचा. काँग्रेस होती तेव्हा पण तेच सांगत होते, भाजप शिवसेना आली पण तेव्हा पण तेच सांगत होते, आताही तेच सांगतायत. तेवढ्यामध्ये वल्लभभाई पटेलांचा होऊन गेला, पण तो समुद्रात उभा नाही राहू शकत. मी तुम्हाला सांगतोय हे नीट विचार करून सांगतोय, कोणाला तरी विचारून सांगतोय. मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं, हे ज्या प्रकारच्या भूलथापा देऊन जाती जातीमध्ये विष घालवून तुमच्याकडनं जी मतं ओरबडून घेतात ना,
आणि ज्या प्रकारची प्रतारणा जे तुमच्याशी करतात ही मला असं वाटतं तुम्ही ओळखणं गरजेचं आहे, आवश्यक आहे.